नमस्कार मित्रांनो, कसे आहात? होप एव्हरीबडी इज गुड. आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन्स डे. बाय द वे, सगळ्यात आधी ABP माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी पियुष रानडे आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन्स डे म्हटलं की दिल में कुछ कुछ होता है. सगळ्यांनी खूप तयारी केली असेल आहे. कोणी रोज देणार, कोणी केक भरवणार, कोणी तिच्या मैत्रिणीला काहीतरी नवीन घेऊन देणार. आणि व्हॅलेंटाईन्स डे हा फक्त प्रियसीसाठी नाही तर माझं असं मी असं समजतो की हा तुमच्या आईसाठी, बहिणीसाठी, बाबांसाठी, तुमच्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. वेल, माझ्यासाठी हा व्हॅलेंटाईन्स डे खूप खूप महत्त्वाचा आहे. नवीन वर्ष आहे. कोण बसलंय तिथे? कोणीतरी बसलंय. आय नीड टू, मी ओळखतो हिला. अरे, ओळखा बघू कोण. ओळखलं ना? काय शोधताय? काय शोधताय? मी शोधलं आणि सापडली. मयुरी वाघ. मयुरी वाघ रानडे की मयुरी वाघ, आता त्याचं उत्तर मयुरी देईल. बाय द वे, ही माझी व्हॅलेंटाईन मयुरी. हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, खूप महत्त्वाचं होणार आहे, खूप महत्त्वाचं आहे. सो मयुरी, फर्स्ट ऑफ ऑल, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे डिअर. छान वाटतंय. आणि जसं पियुष म्हणाला तसं हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आत्ताच लग्न झालं आहे. 12-14 दिवस, आज 14 दिवस, 14वा दिवस आहे आज व्हॅलेंटाईन. 1 फेब्रुवारीला लग्न झालं आहे. सो नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आणि लग्न आधी कधी असं पाळण्यावर नव्हतं बसलो, व्हॅलेंटाईनला आज बसलो आहे. त्यामुळे मला खूप छान असं, खूप फिल्मी वाटतं आहे. आणि ABP सगळ्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप प्रेम करा, खूप प्रेम पसरवा, फक्त आपल्या बायकोवर, गर्लफ्रेंडवर नाही तर सगळ्यांवर. सगळ्यांशी छान प्रेमाने वागा आणि मजा करा. खरं तर मी पर्सनली थोडा फिल्मी आहे. मला असं यश चोपडाच्या फिल्मसारखं कुठल्या हिरोनी प्रपोज केलं किंवा कुठली हिरोईन पळत येते किंवा हिरो पळत जातो आहे हे सगळं बघायला खरंच खूप आवडतं. मनात पण असं वाटतं की असं आपण करूया, पण खऱ्या आयुष्यात माझी अजिबात अशी हिंमत नाही झाली आणि होणार पण नाही. ते बघायला छान वाटतं. सो आमची प्रेमाची गोष्ट म्हणजे खरं सांगायचं तर खूप एक्साइटिंग किंवा खूप ड्रॅमॅटिक किंवा खूप नाटकीय अशी नाही आहे, पण जी आहे ती खूप गोड आहे. बरं, मी पहिल्यांदा हिला भेटलो होतो, आम्ही एक डान्स शो होता तो केला होता सोबत. आम्ही एक इव्हेंटमध्ये सोबत डान्स केला होता. मला जेव्हा कळलं की मयुरी आहे सोबत, मला खूप लाज वाटली होती, मी खरंच सांगतो. पण ती माझी पहिली भेट होती. आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली अस्मिताच्या सेटवर भेटलो, खूप चांगले मित्र झालो, अजूनही आहोत. आणि खूप छान टाईम आम्ही सोबत स्पेंड केला सेटवर, मग परत सेटवर, मग हळूहळू बाहेर. सो कळलंच असेल. मग बाहेर म्हणजे इन जनरल आपण मित्रांसोबत फिल्म्स बघायला जातो, कॉफी प्यायला जातो वगैरे. असं मी टाईम स्पेंड करू लागलो आणि आम्हाला कुठेतरी असं वाटायला लागलं की मला वाटायला लागलं की ही मला कुठेतरी आवडते. आम्ही त्या रिलेशनशिपला किंवा ती मैत्री होती, काही कुठलं नाव नव्हतं दिलं आम्ही. आम्हाला असंच वाटायचं की आम्ही छान आहोत एकमेकांसाठी, आमची कंपनी खूप छान आहे एकमेकांसोबत. सो आम्ही छान टाईम स्पेंड करू लागलो.
आणि हळूहळू कुठे मला वाटायला लागलं की ये यार लाईफ पार्टनर होण्याची आहे. तिच्या सवयी, ती जशी राहायची, तिचं प्रोफेशनल काम आणि घरातलं काम हे बघून, म्हणजे घरातलं काम मी म्हणून म्हणतोय, गैरसमज करून घेऊ नका, घरातलं काम म्हणजे एक दोन वेळा मी तिच्या घरी आलो, तिचं वावरणं घरी कसं होतं, ती कशी आहे घरी, हे मला खूप भावलं, खूप आवडलं. आणि प्लस तिची सिरियल जेव्हा सुरू होती अस्मिता, तेव्हा ती हे दोन्ही लाईफ खूप छान हँडल करायची आणि आय वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड विथ हर. आणि फायनली आय डिसाइडेड, मी असं डिसाईड केलं मी कधीतरी तिला प्रपोज करणार, किंवा कधीतरी तिच्या मनातलं, हे मॅडमचा कॉल आहे आत्ता, सो सॉरी, कधीतरी असं मी डिसाईड केलं की कधीतरी मी तिला सांगेन किंवा प्रपोज करेन, किंवा प्रपोजपेक्षा माझ्या मनात काय चाललं आहे मी तिला एकदा सांगेन आणि मोकळं होईन. हो म्हणायचं, नाही म्हणायचं ते तिच्यावर आहे. आणि फायनली मला खूप बोलायचं आहे, इतका वेळा बोललाय. बेसिकली जसं ह्याने सांगितलं, आम्ही आधी खूप छान मित्र झालो एकमेकांचे इथे मुंबईत. इनफॅक्ट इंडस्ट्रीत माझे कोणीच फारसे मित्र नाही आहेत, नाहीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि पियुषला भेटल्यानंतर मला पहिल्यांदा असं एक छान मित्र मिळाला. त्यामुळे जसं ह्याने सांगितलं, फिल्मला एकत्र जाणं, नाटकांना एकत्र जाणं, किंवा सहज एक चला अण्णाकडे जाऊयात, कॉफी पिऊयात, टाइमपास करूयात, गप्पा मारूयात, थोडं कुठल्याही म्हणजे कुठल्याही लेवलवरती डिस्कशन असो, साईटवरचं असो, किंवा क्रिकेटबद्दल असो, किंवा पॉलिटिक्सबद्दल असो, कुठल्याही. क्रिकेटबद्दल तू कधी डिस्कस केलं? नाही डिस्कस करत, हा सांगतो मी ऐकते, मला काही येत नाही. पण जनरल डिस्कशन आणि गप्पा. आणि जसं ह्याने सांगितलं की हा खूप फिल्मी आहे, पण त्याला ते अजूनपर्यंत जमलेलं नाही आहे, आणि त्याने अजूनपर्यंत मला प्रपोज केलेलं नाही आहे. जे माझं स्वप्न होतं की ह्याने नील डाऊन होऊन मला छान प्रपोज करावं, आणि आज सगळ्यांसमोर केलं. हा एक फोटो आहे आपला जो व्हायरल झाला आहे रिसेप्शनचा, त्याच्यात मी नील डाऊन आहे, तू एंगेजमेंटला फक्त फूल दिलं होतं. पण असं छान प्रपोज, आणि मी खूप वाट बघत होते की मला असं वाटलं की आज हा प्रपोज करेल, आज हा प्रपोज करेल, पण नाहीच, शेवटी ते नाहीच असं प्रपोज करणं आणि असं 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 नाही झालं. आम्हाला एकमेकांना रिअलाईज झालं की आपण एकमेकांची कंपनी छान एन्जॉय करतो आहे आणि आपण लाईफ पार्टनर म्हणून राहू शकू. सो आम्ही लग्नाचा डिसिजन घेतला. त्याने आजपर्यंत प्रपोज नाही केलं आहे, आणि ह्याने मला असं प्रॉमिस केलं होतं की लग्नाआधी मी तुला प्रपोज करेन, जे राहिलं आहे. आता तू आता तर लग्नही झालं आहे, त्यामुळे तू लग्नासाठी नाही विचारू शकत, पण तेव्हा जर प्रपोज केलं असतं तर तू कसं केलं असतं? फिल्मी स्टाईल, फुल ऑन. शाहरुख तुझा फेवरेट आहे, सो इन्स्पिरेशन घे शाहरुख खानकडनं. आणि ते पचका होईल, आता तो शाहरुख सर जे काही करतात ते आपल्याला पॉसिबल नाही आहे यार. म्हणजे आणि मुद्दा म्हणजे शाहरुखला खूप पैसे मिळतात ते सगळं करण्यासाठी. नाही नाही नाही, मला माहीत नाही आहे. आज व्हॅलेंटाईन आहे आणि मी गेले दोन व्हॅलेंटाईन वाट बघते की हा मला प्रपोज करेल, याने मला प्रपोज नाही केलेला आहे. आज तुला प्रपोज करावं लागणार आहे. सगळ्यात आधी एक कॉमन फॅक्टर जो असतो, घुटनो पे मयू. हे बघ, लग्नानंतर तुझीच चालेल, तुझीच चालवीन, सो प्लीज मॅरी मी प्लीज. कमाल प्रपोजल, लग्नानंतर तुझी चालणार आहे आणि तू चालवायचं सगळं, चालवायचं सगळं, सो प्लीज मॅरी मी, दॅट्स माय प्रपोजल. पहिली डेट ऍक्च्युली तेव्हा आम्हाला दोघांनाही वाटत होतं की आम्ही एकमेकांना आवडतोय, म्हणजे मलाही असं वाटत होतं की ह्याला काहीतरी वाटतंय आणि त्यालाही माहीत होतं की मला हा आवडतो. आणि जस्ट 2 इयर्स बॅक 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईनसाठी आम्ही सगळे फ्रेंड्स भेटणार होतो जनरल, आणि मी एक्सपेक्ट करत होते की किमान मला हा प्रपोज करेल, पण तेव्हाही त्याने मला प्रपोज नव्हतं केलं. नाही 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 नाही, त्याआधी म्हणजे व्हॅलेंटाईन पार्टी डेटसाठी आली होती. एक मिनिट, डेटसाठी आली होती, एक मिनिट, स्वतःच्या भावाला आणि बहिणीला घेऊन. ती डेट कशी काय असू शकते आणि ती एक्सपेक्ट कसं काय करू शकते की मी तिला तिथे प्रपोज करावं? बरं, ऑफकोर्स आमचं असं काही डिसाईड असं झालं होतं की आपण मित्रमंडळी जाऊ. बरं, आता होतं ना यार, पहिल्यांदा आता तिच्या घरचे आलेत आणि आता मित्रसोबत असेल तर मैं चोरी छुपे उसके सामने असे देख सकता हूँ, मी जेवतोय. आणि पण आता भाऊ आला आहे, आणि भाऊ आला आहे नेमका, आणि बहिणी आली आहे,
आणि हाऊ कॅन यू एक्सपेक्ट मी त्यांच्या समोर तुला प्रपोज करू. आम्ही आधी दोघच इतके फिरलोय, इतक्या फिल्म्स पाहिल्यात एकत्र, किंवा आणखीन कोणी आलं मित्रांपैकी सोबत तर ठीक आहे, येतोय तू येतो नाही येते ठीक आहे चल आपणच जाऊ, असं आम्ही दोघंच खूप फिरलोय. म्हणजे जेव्हा आमच्यात काही नव्हतं तेव्हाही कदाचित लोकांना आम्हाला दोघांनाच बघून असं वाटलं असेल की ह्यांचं काहीतरी आहे, कारण आम्ही सतत एकत्र असायचो सतत, म्हणजे शूटिंग असो नसो शूटिंग संपल्यावर. त्यामुळे अशा डेट्स अशा खूप डेट्स आहेत. आमचं प्रेमाचं गाणं हा गाणार आहे, कारण हा सिंगर आहे आणि खूप छान गातो सर. ते प्रेक्षकांना मयुरीकडनं प्रेमाचं गाणं ऐकायचं आहे, सो आधी मयुरी मी ॲक्च्युली बरं एक मिनटं, हिनी आपली इच्छा पूर्ण केली मी काय हिला प्रपोज करावं वगैरे ब्लाबला, सो आता माझी अशी इच्छा आहे की हिनी गाणं गावं माझ्यासाठी. मी गाईन, मला गायला काहीच हरकत नाही आहे, पण जेवढे जे काही थोडे फॅन आहेत माझे ते सगळे ब्लॉक करतील मला माझं गाणं ऐकून. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के, ए मेरी जाने वफा, मेरी तेरी तेरी मेरी एक जान है, साथ रहेंगे साथ तेरे रहेंगे सदा, हम तुम न होंगे जुदा. सो इथे आपल्यासमोर एक खूप सुंदर केक आहे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, दॅट्स सो स्वीट. आणि हा केक फक्त आमच्या दोघांसाठी नाही, तुमच्या सगळ्यांसाठी आहे, आणि असंच हे प्रेम आमच्यावर असू द्या. आणि खरं तर हा व्हॅलेंटाईन्स डे आपल्या सगळ्यांचा आहे, तुम्ही आमचे खूप मोठे व्हॅलेंटाईन आहात, तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम करता, आम्ही तुमच्यावर इतकं प्रेम करतो, सो यू ऑल आर आर व्हॅलेंटाईन, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. आणि मयुरी आता केक कट करेल. केक कट करण्यापूर्वी मला एक गोष्ट आठवली आहे. लास्ट टू लास्ट 2 वर्षांपूर्वीचा माझा बर्थडे, आणि तेव्हा जस्ट अस्मितामध्ये अभिची एंट्री झाली होती, नोव्हेंबरमध्ये त्याची एंट्री झाली, 1 डिसेंबर माय बर्थडे. सो माझ्या बर्थडेनिमित्त ABP कडनं छान एक स्पेशल केक आला होता माझ्यासाठी, आणि बसराला आपण शूट करत होतो आणि सेटवरती बर्थडे सेलिब्रेशन आणि माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं ते, असाच एक छान केक घेऊन आली होती सोनाली. आणि तेव्हा पियूने माझ्यासाठी गाणं, म्हणजे तेव्हा ॲक्च्युली काहीच नव्हतं, जस्ट शूट आम्ही एकत्र स्टार्ट केलं होतं आणि आम्ही छान मित्र बनत होतो तेव्हा, आणि मला आवडतं म्हणून त्याने माझं एक फेवरेट गाणं तेव्हा गायलं होतं, असंच पाळण्यावर बसून या अशा झोपाळ्यावर बसून. जहनसीब जहनसीब तुझे चाहूं बेतहाशा जहनसीब. थँक्स टू ABP माझा, आणि खरंच म्हणून ABP माझा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाणं मला आवडतं हे मी तेव्हा पहिल्यांदा त्याला सांगितलेलं, तेव्हाही तो गायलेला आणि आमच्या एंगेजमेंटला सुद्धा केक कट करताना तो माझ्यासाठी हे गाणं गायला. जहनसीब जहनसीब तुझे चाहूं बेतहाशा जहनसीब.